नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला मी जिलेबीची रेसिपी दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आता कांदेकर यांची फेमस अशी जिलेबी गेली 25 ते 30 वर्ष 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिलेबी करतात। या पीठामध्ये आता तुम्ही काय काय मिक्स केले आणि हे पीठ किती दिवस आंबवलं जातं? आता या ठिकाणी आम्ही गेली 25 वर्ष आमचा हा कांदळकर उद्योग समूहाचा जिलेबी स्टॉल आहे। या ठिकाणी आम्ही प्रथमतः रवा घातला, रवामध्ये गरम पाणी घातलं, त्यानंतर ताका एक 25 लिटर ताक घातलेला आहे, त्यानंतर पाणी आणि मैदा घालून हे पीठ आम्ही 6 दिवस या ठिकाणी आंबवत ठेवणार आहोत आणि 15 ऑगस्ट दिवशी जिलेबीसाठी आम्ही पीठ बाहेर काढणार आहोत। बघा मित्रांनो, प्रोसेस पाहू शकता जिलेबीची। मित्रांनो, पीठ लावल्यानंतर हे अशा प्रकारे जिलेबी काढतात। बघा इकडे आपले संजय सर्वे सर्व आंधळकर गेली 40 वर्ष इथं आपल्या गावचे सर्वांचे 15 ऑगस्ट त्यानंतर 26 जानेवारी दिवशी सर्वांचे तोंड गोड करतात ते संजय कांदळकर। काढण्याची पद्धत हा इकडे एक जिलेबीचा घाणा आणि इकडे एक। आणि मित्रांनो, कढे बघा कसे आहे, वेगळ्या प्रकारची कढे आहे। कशा प्रकारची कढे आहे म्हणायची? ही जिलेबीसाठी खास बिळापासून बनवलेली असे तव्या टाईप हा नवीन कढे असते। नवीन कढे आहे का? हा, त्यामध्ये आता कढी किती बसतात जिलेबीचे? यात 40 ते 50 कढी आता एका टायमाला बसतात। एका टायमाला म्हणजे 1 किलो तरी निघती? 1.5 किलो निघती। 1.5 किलो 25 वर्षाची परंपरा या ठिकाणी जिलेबी आता संपत झाली आहे। चालू झाला आता म्हणजे संपत आला आता झाला। इकडे ताकामध्ये बोलता ना जवळजवळ 150 किलो पीठ लावलेलं। आता आमच्याकडे फक्त 20 ते 25% आता माल राहिलेला आहे। आमचा माल खतम होईल। ग्राहकाचा वाढता प्रतिसाद या ठिकाणी आहे। प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी आम्ही लवकरच जिलेबी स्टॉल आमचा समाप्त होणार आहे। फक्त 10-20 किलो पीठ आता बाकी शिल्लक आहे। मित्रांनो, गेली 40 वर्ष सेवा करत आहेत। बघा ही जिलेबीची आपण आलो कांदळकर स्टॉल येते गर्दी संपली काय काय रे मित्रांनो, आता काही जिलेबी सोडणार आहे।
स्टॉल ज्यादा जाने कमी पीठ टाकले नहीं तो दर वर्षी 100 किलो आसपास पीठ लावल जी इकड़ आता ताका मधे बुड़ का आवरून पाला सर साइड गाइड पाकात चाकायचं नाही का हो पाकातच गाइड पाकात चालते देवा पाऊस येतोय रिसीव करतो मी तुम्हाला प्रॉब्लेम नाही सांगतो हे पाकात नाही कुरकुरीत गाइड पाकामध्ये काढल्यानंतर कुरकुरीत जिलेबी होते खावा जिलेबी खावा था जिलेबी स्टॉल कड़े जिलेबी नेत आहेत ओके ओके आणि तिकडे गर्दी बघा जिलेबी गेली 15 वर्ष जिलेबीचा स्टॉल असतो मित्रांनो अमर डवन यांचा इकडे जिलेबीच्या स्टॉल मध्ये स्टॉल आहे